नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य ज्ञान या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे प्रकाश संश्लेषणात कशामुळे प्रकाश ऊर्जाही ग्रहण केली जाते तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रकाश संश्लेषणात हरित द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जाही ग्रहण केली जाते पुढील प्रश्न आहे किनवन हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो किनवन हा विनॉक्सी श्वसनचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक दोन किनवन हा विनॉक्सी श्वसनचा प्रकार आहे पुढील प्रश्न आहे अहरित वनस्पती या खालीलपैकी काय असतात तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अहरित वनस्पती या परपोषी असतात लक्षात ठेवा अहरित वनस्पती या परपोषी असतात पुढील प्रश्न आहे सौर ऊर्जा खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये असते तर प्रश्न बघा मित्रांनो सौर ऊर्जा ही कोणत्या स्वरूपात असते असा प्रश्न विचारलाय तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सौर ही विद्युत चुंबकीय प्रारणांच्या असते ऑप्शन क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे थोडासा क्वेश्चन मित्रांनो इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यामधून वर जाताना व्यक्तीचं वजन काय होतं म्हणजे कमी होतं वाढतं किंवा सारखंच राहतं की शून्य राहतं असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर याचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचं वजन हे कमी होतं लक्षात ठेवा व्यक्तीचं वजन हे कमी होतं पुढील प्रश्न आहे मानव पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण टिंबटिंब हे विकर त्याच्या जठरात नसते तर प्रश्न अतिशय महत्वाचा बघा मित्रांनो मानव हे पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलेज हे विकर त्याच्या जठरात नसते ऑप्शन क्रमांक एक सेल्युलेज हे विकर त्याच्या जठरामध्ये नसतं म्हणून मानव हा पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही पुढील प्रश्न आहे बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कशाच्या पातळीवर कार्य करते अतिशय महत्वाचा प्रश्न बघा मित्रांनो तर याचं अचूक उत्तर आहे आधुनिक जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर कार्य करते पुढील प्रश्न आहे डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाशोध तयार केला आहे देखील एक अतिशय महत्वाचा प्रश्न याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आयोडीन एकशे पंचवीस हा प्रकाश स्रोत डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी बाबा अणुसंशोधन केंद्राने तयार केलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा भिरेपणा येऊ शकतो हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्राँच शंभर डीच्या वर म्हणजे शंभर डेसिबलच्या वर तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा हा येऊ शकतो पुढील प्रश्न आहे जी एस आर हे उपकरण मापनासाठी वापरतात तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन डोळ्यांची क्षमता मापण्यासाठी हे जी एस आर उपकरण वापरतात पुढील प्रश्न आहे आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते तर याच अचूक उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार के जीवनसत्व हे आतड्यातील जीवाणूंमुळे तयार होते लक्षात ठेवा आतड्यातील जीवाणूंमुळे के हे जीवनसत्व तयार होते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते तर याचं अचूक उत्तर मित्रांनो कंपोस्ट खत ऑप्शन क्रमांक चार कंपोस्ट खत हे रोपांना समतोल आहार पुरवते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मानवनिर्मित मूलद्रव्य आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्लुटोनियम हा मानवनिर्मित मूलद्रव्य आहे पुढील प्रश्न पाहूयात निष्क्रिय वायू हे, वाय। हे काय आहेत तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन निष्क्रिय वायू हे रासायनिक क्रिया करू न शकणारे आहेत लक्षात ठेवा निष्क्रिय वायू हे रासायनिक क्रिया करू न शकणारे आहेत पुढील प्रश्न आहे हिवतापावरील प्रभावी औषध कोणते तर याचं अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रायमाक्विन हे हिवतापावरील प्रभावी औषध आहे लक्षात ठेवा प्राइमाक्विन हे हिवतापावरील पाहूयात खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते तर याचा अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन गॅमा किरणांना वस्तुमान हे नसते लक्षात ठेवा गॅमा किरणांना वस्तुमान नसते पुढील प्रश्न पाहूयात लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार हा नियंत्रित करता येत नाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मधुमेह हा विकार लसीकरणाने करता येत नाही बाकीचा ऑप्शन बघा पहिला आहे देवी हा देखील लसीकरण नियंत्रित झालेला आहे त्यानंतर पोलिओ त्यानंतर डांग्या खोकला हे तीनही आजार आहेत ते लसीकरणाने नियंत्रित झालेले आहेत तर यामधला मधुमेह हा आजार लसीकरणाने नियंत्रित करता येत नाही पुढील प्रश्न आहे जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग हे मुख्यतः कशामुळे होतात प्रश्न बघा मित्रांनो जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग हे मुख्यतः कशामुळे होतात तर याचं अर्थ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विषाणूंमुळे जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग हे होतात पुढील प्रश्न आहे बघा कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप काय आहे तर याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप म्हणजे सर्वात जास्त शुद्ध स्वरूप आहे हिरा आहे पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो तर याचा अचूक उत्तर बघा मुर्दूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता तर बघा ऑप्शन क्रमांक दोन गाजर हा यापैकी भरपूर अ जीवनसत्व देणारा पदार्थ आहे